न राहिलेल्या रस्त्याने घेतलाय 11 वर्षीय मुलाचे प्राण. संतप्त नागरिकांचा आयुक्तांच्या बंगल्यावर मोर्चा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देखील पद्मावत सिनेमाला विरोध कायम. राजपूत संघटनांचा कोरम मॉलवर धडक मोर्चा. सिनेमाचे पोस्टर फाडले. आणि ठाण्यातील हुक्का पार्लर्स आणि अनधिकृत बार्सवर पालिकेचा हातोडा. तब्बल 550 वर बार आणि अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक कामे अर्धवट सोडून दिलेली दिसत आहेत. अशाच एका अर्धवट सोडलेल्या रस्त्याने आज एका 11 वर्षीय मुलाचा नाहक बळी घेतला. जॉसलिन कुट्टी असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून तो लूड शाळेत 6वीचा विद्यार्थी होता. तो रामबाग येथील ब्लू डायमंड इमारतीत आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. आपल्या सायकलवर स्वार होऊन तो क्लासला जात असता अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला ठोकर मारली, त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती तर करण्यात आले, परंतु त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्वरित पालिका आयुक्त पी वेलारासू यांच्या बंगल्यावर धाव घेतली व आपला संताप व्यक्त केला. एक तास चाललेल्या नाट्यानंतर पोलिसांनी अखेर मध्यस्थी करत सगळ्यांना परत पाठवले. राजपूत राणी पद्मावतीच्या तथाकथित कथेवर आधारित असलेला संजय लीला भन्साली यांच्या पद्मावत सिनेमाच्या मागचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दाखवला खरा, परंतु राजपूत संघटनांचा विरोध मात्र कायम आहे. सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होणार असून त्या विरोधात आज ठाण्यातील कोरम मॉल येथे राजपूत संघटनांकडून मोठे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सिनेमाचे पोस्टर फाडून आंदोलनकर्त्यांनी आपला विरोध दर्शविला. मुंबईतील कमला मिल कंपाऊंड मध्ये झालेल्या अग्नितांडवाने अखेर सर्वच महापालिकांचे डोळे उघडले. सर्वांनीच हुक्का पार्लर आणि अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे सत्र सुरू केले. ठाणे महानगरपालिकेने देखील कठोर पावले उचलत जवळपास 550 वर हुक्का पार्लर बारच्या विरोधात मोहीम उघडली आहे. ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत असून यातून कोणाचीही गय केली जाणार नाही असे चित्र सध्या तरी दिसत आहे. ज्या हुक्का पार्लर आणि बारला अग्निशमन दलाची एनओसी मिळाली नसेल अशा आस्थापनांना देखील सील ठोकण्यात आली आहेत.